मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी कर्मचारी व जेलरोड सांस्कृतिक मंडळातर्फे कारागृहातील आवारातील चिंतामणी लॉन्सवर भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील कुर्ला येथील शिवसेनेचे भाऊ कोरगावकर शैलजा कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली गोरखनाथ महिला पथकाने जल्लोषात दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडणाऱ्या महिला पथकाचा कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त वरिष्ठ तुरुंगाधिकारी यशवंत फड, अधिकारी कर्मचारी उपस्थित. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. आज नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये दही अंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये कारागृह कर्मचाऱ्यांना एक खिळीमिळीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे या उद्देशाने आज गोकुळाष्टमीनिमित्त दही अंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी मुंबईचं नागनाथ महिला मंडळ हे येथे येऊन त्यांनी आज दही अंडी फोडलेली आहे आणि एक उत्साहात आनंदात हा कार्यक्रम पार पडलेला आहे. याच कार्यक्रमात शिवसेना नेते भाऊ कोरगावकर यांचे स्वागत शिवसेना अवजड वाहतूक सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ ताकाटे, संग्राम फडके, पंकज भालेराव, शिवा ताकाटे, नाना पाटील, स्वराज ताकाटे, मयूर चौधरी यांच्या वतीने करण्यात आले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.